रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रंजन कुमार यांची रायगड जिल्हा संघटन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रंजन कुमार यांची रायगड जिल्हा संघटन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या वेळी रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, मजदूर संघाचे महाप्रदेश उपाध्यक्ष शिवकरण सिंग, सचिव अशोक निकम, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील, कोषाध्यक्ष संदीप मगर, उरण तालुका अध्यक्ष लंकेश म्हात्रे, पनवेल तालुका अध्यक्ष रवीम नाईक, अमित यादव, रोहा तालुका अध्यक्ष वैभव घाणेकर, सदस्य गौतम गायकवाड, विजय वाकनीस, संजय थळी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत रंजन कुमार यांची रायगड जिल्हा संघटन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. का भारतीय मजदूर संघ एकमेव कामगार संघटना आहे का? हे कामगार संघटना त्यांचं ठरल्याप्रमाणे बाकीचं आपण आयटक इंटक वगैरे बघितल्या, यांचं 5-5, 10-10 वर्ष अधिवेशनाचे पत्ता नसतं, मेंबरशिपची पत्ता नसतं, पण इथं आता चाकोरीबद्ध काम आहे, शिस्तबद्धित काम आहे आणि हे काम स्वतःहून उचललं आहे. एक दैवी शक्तीचा काम आहे, कामगारांचा काम आहेच, पण एक समाजाची बांधिलकी आहे, एक गोरगरीब जनतेची बांधिलकी अशी भारतीय मजदूर संघ आहे. एक तर काहीतरी बांधिलकी घेतलेली आहे आणि हे याला काहीतरी अधिष्ठान आपलं आहे आणि म्हणून भारतीय मजदूर संघाचा हा वेगळ्या प्रकारचा मजदूर संघ आहे. या ठिकाणी वेगळी अभ्यास शिबिरं होतात, या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास शिबिर होतात. गीत ऐकला तुम्ही तर हा देश पहिला आपला ब्रीद वाक्य आहे, देश हित, उद्योग हित आणि कामगार हित, अशा प्रकारची ही त्रिसूत्र कार्यक्रम आपण घेऊन आपण समाजामध्ये गावामध्ये आणि याच्यामध्ये मजदूर संघाची कामं करतोय आणि हे काम करता एकमेव मी सगळी इंटक आयटक सगळ्या संघटना बघितल्या. एकमेव कामगार संघटना आहे का? ज्या कामगार संघटनेमध्ये कोणचा कायमचा अस्तित्व राहिलेला नाही, कमीत कमी दोन टर्म, आपण एक टर्म 3 वर्षाचा असा, दुसरी टर्म 6 वर्षाची, म्हणजे कमीत कमी एका पदावर माणूस 6 वर्ष राहू शकतोय, अशा प्रकारची कामगार संघटना आहे. त्याला कोणाचा काय अबाधित पद ठेवलेला नाही बाकीच्या संघटनेसारखा आणि म्हणून ही कामगार संघटना नवीन नवीन कार्यकर्ते घडवत असतो.